नमस्कार. आपण आता संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून जर कार्य करायचं असेल, सेवा करायची असेल, तर जी परीक्षा द्यावी लागते त्याचं नाव आहे कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस, म्हणजे CDS ही परीक्षा आहे. तर ह्या परीक्षेविषयी थोडक्यात माहिती ही आपण इथं आता घेऊया. नाव आहे CDS कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस. ही परीक्षा एकूण 4 परीक्षा त्यांनी कंबाइंड दिलेले आहे. म्हणजे पहिली आहे तिचं नाव आहे एअरफोर्स अकॅडमी AFA, दुसरी आहे तिचं नाव आहे नेव्हल अकॅडमी NA, तिसरी आहे तिचं नाव आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA, आणि चौथी आहे तिचं नाव आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी OTA. तर अशा 4 परीक्षा ह्या कंबाईन आहेत, म्हणून याला म्हणतो आपण कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा. ही परीक्षा कोण देऊ शकतं? तर कुठच्याही शाखेचा पदवीधर ही परीक्षा देऊ शकतो, आणि त्यांच्या वयोमर्यादा आहेत, त्या वयोमर्यादा तुम्ही बसला पाहिजे. तर त्यासाठी मी संकेतस्थळ सांगतोय, शासनाचं संकेतस्थळ आहे upsc.gov.in. ह्या संकेतस्थळावरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे. तर त्याच्या वयोमर्यादा, प्रत्येक परीक्षेच्या वयोमर्यादा वेगळ्या आहेत, तर त्या बघायच्या. आता मी म्हटलं की कुठच्याही शाखेचा पदवीधर ही परीक्षा देऊ शकतो, बरोबर आहे. पण जर तुम्हाला स्पेसिफिक जायचं असेल, उदाहरणार्थ ह्या ज्या पहिल्या 2 परीक्षा आहेत, म्हणून मी इथे एक मध्ये थोडासा असा गॅप देतोय, इथे लाल रंगात गॅप ठेवून देतो. जर एअरफोर्स अकॅडमी किंवा नेव्हल अकॅडमीला जायचं असेल तर तुम्ही अभियंता म्हणजे इंजिनियर असणं आवश्यक आहे, किंवा BSc विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स असं असणं आवश्यक आहे. ही महत्वाची पात्रता ही या ठिकाणी आहे, ती एअरफोर्ससाठी आणि नेव्हीसाठी. इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि OTA याच्यासाठी मात्र अशी काही स्पेसिफिक अट अशी काही नाही आहे. ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. परीक्षाच द्यायची नसेल तर असं होऊ शकतं, उत्तर आहे हो. त्याच्यासाठी तुम्ही NCC मध्ये असणं आवश्यक आहे. NCC मध्ये त्याला म्हणतो आपण C सर्टिफिकेट. तर हे तुमच्याकडे C सर्टिफिकेट विथ A ग्रेड असं जर असेल तर तुम्हाला लेखी परीक्षा न देता पुढे जाता येईल. ओके, तर इथे आपण परत एकदा बघूया की CDS परीक्षा ही 4 गटात विभागली आहे, एअरफोर्स अकॅडमी, नेव्हल अकॅडमी, इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी. यातल्या पहिल्या 2 परीक्षा आहेत, याच्यासाठी ग्रॅज्युएशन तर लागतं, पण ते कशातलं पाहिजे तर तुम्ही अभियंता म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे, किंवा ग्रॅज्युएशन विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे आवश्यक आहे. IMA आणि OTA साठी कोणताही ग्रॅज्युएट हे इथं चालणार. आता याचं स्वरूप कसं असतं? तर स्वरूपामध्ये सगळ्यात पहिला भाग येतो ते म्हणजे पहिलं असतं त्याला म्हणतो आपण लेखी परीक्षा. इथं मी लिहून ठेवतोय लेखी परीक्षा. लेखी परीक्षेनंतर असतं त्याला SSB इंटरव्ह्यू म्हणतात, आणि त्याच्यानंतर मेडिकल. पण जसं NDAचा सेमिनार, आपल्या NDAचा पण सेमिनार YouTube आहे, तो पण ऐका तुम्ही. तर NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, 12वीनंतर इथं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये पण एंट्री मिळते, पण त्याच्यासाठी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, त्याला म्हणतात NDA एंट्रन्स टेस्ट. तर त्याची स्वतंत्र माहिती YouTube आपल्या ह्याच वाहिनीवरती उपलब्ध आहे, तर आपण नक्की ऐका. तर त्याच्यात आपल्याला जे टप्पे आहेत की लेखी, त्याच्यानंतर SSB इंटरव्ह्यू आणि मेडिकल. तर त्या सेमिनारमध्ये पण मी हेच सांगितलं होतं की जरी मेडिकल हा शेवटचा टप्पा असला तरी तुम्ही परीक्षेची सिद्धता करताना, तयारी करताना पहिल्यांदा मेडिकल करून घ्या. याचं कारण म्हणजे त्यांचा नियम आहे की तुम्ही रँक 1 जरी परीक्षा पास झालात पण मेडिकलमध्ये जर क्वालिफाय नाही झालात तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. आणि म्हणून यासाठी तुम्हाला सल्ला देईन की साधारणतः आपले जे फॅमिली डॉक्टर असतात, फॅमिली फिजिशियन, तर त्यांच्याकडून ज्या नॉर्म्स आहेत त्यापैकी जे दवाखान्यात ते करू शकतील अशा टेस्ट तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या. म्हणजे कसं असतं, सावधान पोझिशनला उभं राहिलं तर गुडघे टेकायला नको ते एकमेकांना, नी जॉईंट म्हणतात. त्याच्यानंतर फ्लॅट फूट, तुमचा जो तळपाय आहे तो फ्लॅट नको. अशा ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तिथं होऊ शकतील
पण एम आर आय पासून डिटेल, कारण खरं तर जे मेडिकलच्या वेळेला ते सगळं एम आर आय पासून डिटेल असतं, तर ते एवढं करायची आवश्यकता नाही. करायचं असल्यास तुम्ही करू शकता, पण त्याचा खर्च खूप जास्त येतो. पण त्यांचं म्हणणं असं असतं की जर तुम्ही आधीच मेडिकल करून बघितली आणि तुम्हाला जर कळलं की यू हॅव डिस्क्वालिफाय, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही डिस्क्वालिफायच होणार आहात, तर अशा वेळेला तुम्ही ह्या परीक्षेची तयारीच करू नका. नाहीतर काय होतं, आपण उत्साहात सगळी तयारी करतो, पहिली परीक्षा पास झालो, मला एस एस बीला बोलावले, आणि नंतर कळतं आपण कुठेतरी एखाद्या म्हणजे फॉर एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस आहे, की रंगात धळेपणा, मायनर पण असतात, नॉट नेसेसरी एकदम कलर ब्लाइंड, ठार काढलं बरं कलर ब्लाइंड नाही, पण काही प्रमाणात तो कलर ब्लाइंड असू शकतो. म्हणजे त्याच्या ज्या टेस्ट आहेत, साधी टेस्ट असते ती खरं तर, की हिरव्या रंगावरती लाल ठिपके काढलेले आहेत, लाल रंगावरती हिरवे ठिपके काढले आहेत, हे दोन मोजता येतात का, म्हणजे तुम्ही दोन कलरमध्ये डिस्टिंग्विश करू शकता का. पण माझं म्हणणं ह्या तज्ज्ञाकडूनच करून घ्याव्यात, की जी आयसाईट लागते, की ह्या ह्या पद्धतीची आयसाईट त्यांना लागते, त्याच्यात काही नंबरपर्यंत चष्मा चालतो वगैरे वगैरे सगळं, तर ते तुम्ही आधी मेडिकल करून घ्या, मग तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आता लेखी परीक्षा ही कशी कशी असणार आहे बघा, तर इथं तीन पेपर असतात. पहिला असतो जी एस, हा जी एस म्हणजे जनरल स्टडी, हा पेपर हा सगळ्यांना सेम आहे, हा आहे 100 गुणांचा पेपर, हा तिघांसाठी पण तोच आहे. किंबहुना तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला विचारतात की ह्याच्यापैकी कुठं कुठं जायचंय, पेपर एकच असणार आहे. म्हणजे मी समजा म्हणतो मला ओटीएला जायचंय, आणि कुणीतरी एक व्यक्ती आहे ती म्हणते मला एअरफोर्सला जायचंय, तर एअरफोर्ससाठीचा त्या वर्षीचा आणि ओटीएसाठीचा पेपर हा एकच आहे. ह्यानंतर दुसरा सब्जेक्ट पण 100 मार्काला आहे, मगाचाच मुद्दा आहे, तो म्हणजे सगळ्या ठिकाणी लिहून ठेवतोय मुद्दाम इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. स्वतंत्र भारतात इंग्लिशची खरोखर आवश्यकता आहे का? आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते ब्रिटिशांपासून मिळालेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 ते हा देश सोडून निघून गेले तांत्रिकदृष्ट्या. प्रॅक्टिकली नंतर बराच काळ ते होते, पण तांत्रिकदृष्ट्या 15 ऑगस्ट 1947 नंतर आपण स्वतंत्र झालो. मग स्वतंत्र भारतात इंग्रजी भाषेची गरज काय? पण हा थोडासा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण आत्ता आपल्याला जे आहे त्याला तोंड द्यायचं, त्यामुळे 100 गुणांचा इंग्रजीचा पेपर आहे, आणि ह्यानंतर 100 गुणांचं मॅथ्स. ह्यांना पण मॅथ्स आहे, ह्याला मॅथ्स आहे, पण इथं मात्र मॅथ्स नाही. म्हणजे तुम्ही जर ही परीक्षा देणार असाल तर इथं तुमच्या 300 गुणांची लेखी आहे, इथं 300 गुणांची लेखी आहे, इथं 300 गुणांची लेखी आहे, पण इथली लेखी मात्र 200 गुणांचीच आहे. म्हणजे ज्या लोकांना गणिताविषयी शत्रुत्व आहे, असतं काही जणांना काही विषय आवडत नाही, काही जणांना अतिशय छान आवडतात. ज्यांना गणित आवडते त्यांनी आय एम ए देऊ शकता, ज्यांना नाही आवडत ते ओ टी एसाठी येऊ शकतात. जर तुम्ही इंजिनियर असाल किंवा बी एस सी विथ मॅथ्स अँड फिजिक्स असाल तर बट नॅचरल तुम्हाला हे पण सगळे पर्याय उपलब्ध आहेत. पण ह्यासाठी वेगळी परीक्षा नसते, परीक्षा ही सगळी एकच आहे, म्हणून नाव आहे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. तर हे आता तुमच्यासमोर स्ट्रक्चर हे क्लिअर होईल की पेपर कसे आहेत. आता हे पेपर लिहायचे असतात का, या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हे लेखी पेपर अजिबात नसतात, हे एम सी क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला म्हणतो, बहुपर्यायी प्रश्न, ए बी सी डी पैकी एक टिक करायची, तर ह्या स्वरूपाचा हा पेपर असतो. upsc.gov.in ह्या संकेतस्थळावरती जुने म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर बघायला मिळतात, ते अवश्य बघावे. अभ्यासाची सिद्धता करायच्या आधी पेपर कसे आहेत, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, कारण जुनी गोष्ट आहे, पण एका माझ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्ही फार डिटेलमध्ये शिकवताय, एवढी हिस्ट्री नाहीच आहे. त्यांनी कुठंतरी ए बी सी पब्लिकेशनचं पुस्तक आणून दाखवलं, त्या पुस्तकात हिस्ट्री ही 4 पानात शिकवली होती. त्याचं म्हणणं, ह्या 4 पानासाठी आपण किती तास घालवतोय. तर मी त्याला म्हटलं एक काम कर, ते 4 पानं मला दाखव आधी काय. त्यांनी पुस्तक आणलं दाखवायला, तर पहिल्या पानावरती मोहनजोदडो हडप्पा होतं, म्हणजे सिंधू संस्कृती, आणि 4थ्या पानाच्या शेवटी माउंट बॅटन प्लॅन झाला आणि ब्रिटिश भारत सोडून गेले. त्याला म्हटलं हे तू सगळं 4 पानं वाचायला किती वेळ लागेल बघ, ही सगळी तू वाचून काढ, जुने पेपर काढ सगळे, आणि तू किती उत्तरं येतात तुला देतात ती बघ एवढ्या ज्ञानावर. तर लक्षात घ्या, ही जी पुस्तकं असतात ही केवळ मार्गदर्शक म्हणून असतात,
ह्या पुस्तकातून तुम्हाला पॉइंट कळलेले असतात. आता मी मग अशी दोन नावं घेतली, सिंधू संस्कृती आणि माउंट बॅटन प्लॅन. म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे की सिंधू संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, माउंट बॅटन प्लॅनचा पण अभ्यास करायचा आहे. म्हणजे ह्या पद्धतीत तुम्हाला अभ्यास करायचा असतो. तर ही जी पुस्तकं काही आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, तर ही फक्त तुम्हाला संक्षिप्त ओळख करण्यापुरती असतात. बाकी तुमचा रेफरन्स खूप वाचून अभ्यास करायचा असतो. म्हणून मी सांगतो की पहिलं काय करायचं की upsc.gov.in या संकेतस्थळावर जायचं आणि मागच्या वर्षीचे आधीच्या वर्षीचे जे पेपर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ते पेपर चेक करायचे. म्हणजे प्रश्नाची लेवल, काठिण्य पातळी किती आहे त्या प्रश्नांची आणि व्याप्ती किती आहे विषयाची, हे त्याच्यातून आपल्याला अंदाज लागतो आणि मग कळतं की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे. आता जर तुम्ही NCC केलेला आहे, तुमच्याकडे सी सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला त्यातून ए ग्रेड आहे, तर ह्या तीन मुद्द्यावरती, म्हणजे हे तीन मुद्दे जर तुमचे एकत्र आले तर तुम्हाला यापैकी कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही. तुम्ही डायरेक्टली पुढच्या टप्प्यासाठी क्वालिफाय होता. हा जो पुढचा टप्पा आहे हा आहे SSB इंटरव्ह्यू. आता पहिला जो टप्पा आहे लेखी परीक्षेचा, तो घेतला जातो UPSC द्वारे, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे संघ लोकसेवा आयोग याच्या मार्फत घेतला जातो. जेव्हा दुसरा टप्पा जो आहे SSB इंटरव्ह्यूचा, तो आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. हा सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे घेतला जातो. हे UPSC कनेक्टेड नाही. UPSC फक्त उमेदवार त्यांच्याकडे पाठवते आणि याच्यानंतर हा इंटरव्ह्यू असतो. साधारणतः 5 दिवसाची ही प्रक्रिया असते SSB इंटरव्ह्यूची. तुम्हाला इथे जाताना तुम्हाला त्यांनी सांगितलेली सगळी डॉक्युमेंट्स ओरिजिनल घेऊन जायची असतात. विसरलो, माझ्याकडे हे उपलब्ध नाही, ही कारणं चालत नाहीत, त्यामुळे सगळी डॉक्युमेंट आधी ती जमवायची. त्यांनी जी जी सांगितलेली आहेत ती तिथं, तुम्ही जेव्हा तुम्हाला क्वालिफिकेशनचं लेटर येतं, तुम्ही क्वालिफाय झाले त्यावेळेला तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की एवढी एवढी डॉक्युमेंट्स तुमची असली पाहिजेत. ती डॉक्युमेंट्स सगळी घेऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला ते जिथं बोलावतात, जबलपूर असू शकतं, प्रयागराज, जुना अलाहाबाद या ठिकाणी असू शकतं, जिथं बोलावतील तिथं तुम्ही जाणार आहात. आणि तिथं जाऊन तुम्हाला 5 दिवस, म्हणजे हा इंटरव्ह्यू, म्हणजे असं नाही की 1 तासाभरात मी इंटरव्ह्यू दिला आणि आलो, असं नाही. तुम्ही 5 दिवस त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये असता. पहिला दिवस असतो त्याच्यात तुम्हाला ते सायकोमेट्रिक अनालिसिस वगैरे करून घेतात. त्याच्यामध्ये जे क्वालिफाय होतात ते उरलेले 4 दिवस पण तिथं पुढचे थांबणार आहेत. जर डिस्क्वालिफाय झालं तर पहिल्या दिवशी काढतात, पण नाहीतर तुम्हाला पुढचे 4 दिवस आणखीन तिथं थांबायचं असतं. तर ह्या सगळ्याला नाव दिलेलं आहे SSB इंटरव्ह्यू. लक्षात घ्या, SSB इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर क्वालिफाय झाला नाही तर वाईट वाटून घ्यायचं नसतं. तुम्ही असं समजायचं की तुमची लेवल ही त्या कामासाठी योग्य नाही, कदाचित तुमची लेवल वरची पण असू शकते. तर त्यामुळं SSB इंटरव्ह्यू आहे. SSB जे उत्तीर्ण होतात ह्यांना पुढच्या टप्प्यासाठी बोलवलं जातं, तो आहे मेडिकलचा टप्पा, जो आपण मग अशीच डिस्कस केला. तर तो मेडिकलचा टप्पा हा तुमचा, तुम्हाला म्हणजे त्याच्यात करण्यासारखं असं माझ्याकडे काहीच नाही आहे. जास्तीत जास्त नी जॉईंट वगैरे जरा निघाला तुमचा, तर फॅमिली फिजिशियन जे सांगतील ते उपचार करून बघायचे. काही प्रमाणात जर जे लहान वयात जर उपचार झाले तर ते नी जॉईंट काढता वगैरे येतात असं मी ऐकलेलं आहे. तर ते तुमच्या रिस्कवरती तुम्ही ते सगळं बघावं. पण मेडिकल क्वालिफाय झालात की तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होता. लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये खरं तर उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असं नसतं. या परीक्षेमध्ये आपण म्हणतो क्वालिफाय झालात किंवा नाही झालात. तर इथं 100-100 गुणांचे 3 पेपर आहेत. या ठिकाणी OTA साठी फक्त 2 पेपर आहे. ही परीक्षा कधी देता येते, तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना पण देऊ शकता किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर, जशी मुदत आहे. आता OTAची मुदत 25 वर्षापर्यंत आहे, तर तुम्ही तोपर्यंत ही परीक्षा देऊ शकता. वर्षातून 2 परीक्षा होतात. परीक्षेचं वेळापत्रक upsc.gov.in या संकेतस्थळावरती आलेलं असतं. दरवर्षी ते डिक्लेअर करतात की या वर्षाची परीक्षा कधी आहे, फॉर्म भरायची डेट कुठपासून कुठपर्यंत आहे, सगळं ज्या सगळं upsc.gov.in या संकेतस्थळावरती आलेलं असतं. तर या ठिकाणी आपल्याला माहिती शोधायची आणि त्याप्रमाणे अप्लाय करायचं आहे. खूप जणांना असं वाटतं की डिफेन्समध्ये सिलेक्ट व्हायचं म्हणजे फिजिकल फिटनेस उच्च प्रतीचं पाहिजे. बरोबर आहे, पाहिजे, पण त्याचा लेवल आहे. म्हणजे तुम्ही फक्त फिजिकल फिटनेसचीच तयारी करत बसाल आणि लेखी परीक्षेची तयारीच केली नाही तर उपयोग नाही.
फिजिकल फिटनेस हा एक भाग आहे. SSB इंटरव्ह्यू मध्ये तुमचा काही प्रमाणात फिजिकल फिटनेस चेक केला जातो, म्हणजे पर्टिक्युलरली ऑब्स्टॅकल टेस्ट वगैरे असतात तर त्यामध्ये थोडाफार फिजिकल फिटनेस चेक केला जातो, पण बाकी सगळा जो भाग आहे हा मनावरती आहे, सायकोमेट्रिक अनालिसिस आहे. त्याच्यानंतर तुमचं त्याला म्हणतो अनालिटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, कम्युनिकेशन स्किल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यात, म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट ज्याला म्हणतो तो प्रकार त्याच्यामध्ये असतो. लिडरशिप क्वालिटीज तुमच्याकडे आहेत की नाही हे बघितलं जातं. पण ह्या सगळ्यांचं हे करायचं का, ह्या सगळ्याचं आपल्यामध्ये डोक्यात काही कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. लक्षात घ्या की प्रत्येक देशाला, त्याच्यात भारत तर आलाच आला, संरक्षण यंत्रणा ही स्वतःची असणं ही आवश्यक आहे. कधी काळी इंग्रजांनी आपल्याला छानपैकी गंडवलं होतं की संरक्षण यंत्रणा आम्ही देतो ना तुम्हाला, या पद्धतीत तैनाती फौज, त्याला सबसिडरी अलायन्स प्लॅन म्हणतात, तो आमच्या गळ्यात मारला होता. त्याच्या परिणाम आपण बघितले की सगळा देश इंग्रजांच्या घशात गेला होता. तर असं व्हायला नको. सीमेपलीकडं शत्रू तयार आहेत, किंबहुना जाता जाता ब्रिटिशांनी सीमा आतमध्येच आणून दिली. आमची नैसर्गिक सीमा आज आहे ती नाहीये, हिंदूकुश पर्वत ही नैसर्गिक सीमा आहे आपली, परंतु शत्रूला आपण सीमेच्या आत आणून घेतलेलं आहे. आणि नंतरच्या आपल्या काही राज्यकर्त्यांच्या चुकांमुळं जी नैसर्गिक सीमा कैलास पर्वत आहे, म्हणजे ज्याला चुकीने काराकोरम रेंज वगैरे म्हणतात, तर ती कैलासची जी रांग आहे, हिमालयाची चौथी रांग इथून निघाल्यानंतरची, ती आमची नैसर्गिक सीमारेषा आहे. परंतु तिथूनही शत्रू आत आलेला आहे. आणि मग आपल्याला आता जो उरलेला भारत आहे ह्याचं तर संरक्षण अतिशय उत्तम, तुम्ही अखंड भारत कराल तेव्हा करा, पण तोपर्यंत जेवढा खंडित भारत आपल्या हातात आहे त्याचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की संरक्षण दलात जायचं म्हणजे हातात बंदूक घेऊन बॉर्डरवरती उभं राहायचं, तर हा आवश्यकता लागेल तेव्हा करायचा भाग आहे, पण ह्याखेरीज अन्य असंख्य गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात. खूप जणांचं म्हणणं असतं की तिथं गेल्यानंतर शत्रूच्या गोळ्या लागून मी मेलो, तर त्याचं उत्तर दिलं जातं की मी दरवर्षी भारतात होणारे रोड ॲक्सिडेंट किती होतात हे बघा, आणि सैन्य दलामधले जे कार्यरत लोक आहेत त्यांचा युद्धप्रसंग किंवा चकमकी वगैरे होऊन मृत्यू होणाऱ्याचं प्रमाण बघा. तुमच्या लक्षात येईल रस्त्याच्या अपघातामध्ये मरणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्ती, मग तुम्ही रस्त्यावरून प्रवास करणं टाळणार आहात का? उलट, देशासाठी वैभवशाली कार्य करायचं आहे म्हणून मला इथं जायचंय अशी भावना आपली असली पाहिजे. इथे तुम्हाला वैयक्तिक लाभ भरपूर आहेत. मी वैयक्तिक लाभांबद्दल बोलत नाही, मी फक्त देशकार्याबद्दल आत्ता बोलतोय. पण ह्याच्या बरोबरीने ते सगळे वैयक्तिक लाभ येणारच आहेत, जसं मिळणारे पगार, कॅन्टीन फॅसिलिटीज असतात, मेडिकल फॅसिलिटीज असतात, त्याच्यानंतर तुम्ही संरक्षण दलाच्या परिवाराचा भाग असता, तुमची काळजी घेतली जाते, आणि असा बराच भाग आहे. आणि म्हणून यासाठी आपण अधिकाधिक संख्येने इथे येणं हे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, हे अधिकारी घडवण्यासाठीच्या परीक्षा आहेत, अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठीच्या परीक्षा आहेत, सामान्य भरतीच्या परीक्षा नाहीत. मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बघतो की सैन्यात जायचं म्हणजे 5वी आणि 6वीपासून मुलं पळायची तयारी चालू ठेवतात. फिजिकल फिटनेस पाहिजे, खूप चांगली गोष्ट आहे, परंतु फक्त तेवढंच करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे. आणि मग असं अभ्यासावर लक्ष दिल्यानंतर तुम्हाला इथे अधिकारी म्हणून नियुक्ती होईल. तुम्ही जर फक्त एक जवान म्हणून भरती झाला असाल तर अधिकारी म्हणून तुमचं क्रमांक येईपर्यंत, प्रमोशनमुळे होतात अधिकारी, पण त्याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे. आणि जर ह्या परीक्षा दिल्या तर तुम्ही डायरेक्ट अधिकारी म्हणून जाणार आहात. आणि म्हणून माझा एक आपल्याला सल्ला असेल की ज्यांना आउटडोर बाहेरची आवड आहे, ज्यांना वाटतं की आपल्या अंगात ताकद भरपूर आहे, आपल्याला जो स्टॅमिना आहे तो स्टॅमिना आपला खूप चांगला आहे, आणि देशासाठी मला काहीतरी प्रचंड मोठं कार्य करायचंय, तर अशा सगळ्यांनी CDS ह्या परीक्षेचा नक्की विचार करावा. आणि त्याची कृती पण करण्याच्या दृष्टीने तुम्हाला मी मार्ग इथे सांगितलेले आहेत, तर त्यामुळं आपण ह्या ठिकाणी CDSच्या परीक्षेबद्दलची थोडक्यात माहिती घेतली. सविस्तर माहिती तुम्हाला UPSC.gov.in या संकेतस्थळावर मिळेल. त्याचा अभ्यास करा,
आणि मग तुम्ही ह्या परीक्षा द्या. धन्यवाद. NDA एंट्रन्स टेस्ट किंवा CDS ह्या परीक्षांसाठी क्लासेस आवश्यक आहेत का? महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला एकलव्याप्रमाणे समजत असाल तर त्याचं उत्तर आहे नाही. या परीक्षांसाठी क्लासेसची काही आवश्यकता नाही. मार्केटमध्ये चांगली चांगली पुस्तकं मिळतात. CDS एंट्रन्स टेस्ट किंवा NDA एंट्रन्स टेस्ट याची जी पुस्तकं मिळतात त्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता. बऱ्याचशा चांगल्या चांगल्या पुस्तकांमध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर हा प्रकार पण असतो दिलेला. आधीच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका संच असतात त्याचा योग्यप्रमाणे उपयोग करून तुम्ही करू शकता. आणि वेगवेगळे रेफरन्स बुक वाचावी लागतात त्यासाठी. तर ते सगळं करून आपण ही परीक्षा क्लास न लावता पण करू शकतो. ह्याखेरीज यूट्यूबवरती प्रचंड प्रमाणात आज लेक्चर्स ही उपलब्ध आहेत. फक्त आपलीच नाही तर अन्य अनेक लोकांनी चांगली चांगली लेक्चर्स आणि SSB साठीचं गायडन्स वगैरे सगळं तिथं ठेवलेलं आहे. तर तुम्ही ह्याचा निश्चित लाभ घेऊ शकता. आपल्या क्लासेसच्या वतीने म्हणजे सावरकर IAS स्टडी सर्कलच्या वतीने इथं जे वाहिनी आहे सावरकर IAS स्टडी सर्कल म्हणून जी वाहिनी आहे ह्या वाहिनीवरती निःशुल्क व्याख्यान संच उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्याचा उपयोग आपण करू शकता जर क्लास लावायचा नसेल तर. हे निःशुल्क अभ्यास होणार आहे आपला. पण जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर सावरकर IAS स्टडी सर्कलच्या वतीने क्लासेस हे उपलब्ध आहे. पण लक्षात घ्या जर NDA एंट्रन्स टेस्टला यायचं असेल तर NDA एंट्रन्स टेस्टमध्ये जी लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेपैकी पेपर 2 ह्याचे क्लासेस सावरकर स्मारकामध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही मुंबईला दादर विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जुन्या काळी त्याला शिवाजी पार्क म्हणायचे तर ह्या ठिकाणी जर आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आहे. तर ह्या पुतळ्याची शेपटाकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी एक रस्ता आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग. तो रस्ता क्रॉस केला की पलीकडेच तुम्हाला मोठी इमारत दिसणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या नावाने. शॉर्टफॉर्ममध्ये सावरकर स्मारक म्हणतात. तिथं ह्या सगळ्यासाठीचे वर्ग हे उपलब्ध आहेत. तर तुम्ही निश्चित इथं येऊन हे वर्ग हे जॉईन करू शकता. NDA एंट्रन्स टेस्टसाठी लेखी परीक्षेमध्ये असणारा जो पेपर 2 म्हणजे 600 गुणांचा पेपर आहे त्यासाठी वर्ग उपलब्ध आहेत. ह्याखेरीज CDS परीक्षेमध्ये जे OTA साठीचे रिक्वायरमेंट आहे म्हणजे जनरल स्टडीचा पेपर सगळ्यात महत्त्वाचा जनरल स्टडीचा 100 गुणांचा पेपर आणि 100 गुणांचा इंग्लिशचा पेपर ह्यासाठी वर्ग आहेत. परंतु IMA AFA आणि NA ह्यासाठी जे मॅथ्स लागतं त्या मॅथ्सचे क्लासेस नाही. तर क्लासेस आहेत हे फक्त जनरल स्टडीचा क्लास आहे आणि इंग्लिशचा क्लास आहे आणि तेही लेखीचेच क्लासेस या ठिकाणी होतात. परंतु लेखी उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढे SSBला जाताच येत नाही. अन्यथा तुम्हाला NCCमध्ये त्याचे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे C सर्टिफिकेट विथ A ग्रेड असं असेल तरच आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना लेखी परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्यासाठी हे वर्ग हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर पश्चिम मुंबई 28 या ठिकाणी उपलब्ध आहेत. इथं दूरध्वनी क्रमांक तुम्हाला आता पटलावरती म्हणजे स्क्रीनवरती दिसतोय 9221849650. तर ह्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. पण मी संपर्क करायच्या आधी तुम्हाला एक चांगलाच सल्ला देईन म्हणजे त्याच्यात तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाचेल. ते म्हणजे हा जो क्रमांक दिलेला आहे 9221849650 ह्या क्रमांकावरती व्हॉट्सअपवर तुमचं नाव पाठवा. तुम्हाला ऑटोमॅटिक रिस्पॉन्स येईल ज्याच्यामध्ये ई ब्रॉशर आणि फ्री लेक्चर सेट असं सगळंच्या सगळं तुम्हाला त्याच्यातच मिळेल. मग ते आधी बघा आणि मग मला संपर्क करा. धन्यवाद.